विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोट्यांनी धुमाकूळ घातला आहे फारुख बाबा हे सकाळच्या गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना सुमारा घडली खान यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याची फिर्याद दिली असून अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे फारुख खान हे आपल्या कुटुंबासोबत प्लॉट नंबर तीन सचिन भोजनालय शेजारी किसान चौक सांगली येथे राहतात गुरुवारी सकाळी खान बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांची पत्नी स्वयंपाक खोलीत होत्या वेळ सकाळची होती रस्त्याला लोक असल्यानं त्यांनी घराच्या दरवाजास कडी न लावता दरवाजा उघडा ठेवला होता त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरटे घरात शिरले असावेत शेख बेडरूममध्ये झोपले आहेत याचा सुगावा घेऊन ते बेडरूममध्ये खेळायला अडकवलेली पॅन्ट त्या पॅन्टमधील अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि मोबाईल असा ऐकून अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे शेख झोपेतून उठले असता मोबाईल आणि पैशाची पॅन्ट चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आले शेख यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली असून अज्ञात चोटेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे